शरद पवारांना केंद्राची सुरक्षा देण्यावरून राऊतांनी हल्लाबोल केला. गृहमंत्र्यांना राज्यातील पोलिसांवर विश्वास नाही असं राऊतांनी म्हटले आहे. राज्यातील पोलीस यंत्रणा कुचकामी म्हणून केंद्राची सुरक्षा दिली जाते. पवारांना केंद्राची सुरक्षा हा राज्यातील पोलिसांचा अपमान असल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. पवारांबाबत माहिती घेण्यासाठी सुरक्षा दिली असावी असं राऊतांनी म्हटलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट हे जेव्हा त्यांच्या उच्च शिखरावर होते तेव्हाही त्यांना सातत्यानं आयबीकडून इशारे दिले जायचे, इथे जाऊ नका, तिथे जाऊ नका, इथे तुम्हाला धोका आहे. म्हणजे ज्या नेत्याची लोकप्रियता आहे, जो नेता आपला पराभव करू शकतो, त्या नेत्याला कुठेतरी अडकवून ठेवायचं, त्याच्या मनावरती दबाव आणायचा, त्याची माहिती घ्यायची इत्यंभूत, यासाठी अशा प्रकारची सुरक्षेची व्यवस्था होत असते. पण तरीही केंद्रानं सुरक्षा दिली हा महाराष्ट्रातल्या पोलीस यंत्रणेचा अपमान आहे. पवारसाहेब मोठे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही बोलणं योग्य नाही. परंतु जेव्हा केंद्र सरकार असा निर्णय घेतं आणि मी त्या गृह विभागाचा राज्यातला राज्यमंत्री होतो, राज्यातल्या VIPंची सुरक्षा व्यवस्था बघण्याची जबाबदारी त्यावेळी आमच्याकडे होती. आम्ही दर 8-15 दिवसांनी महिन्यांनी त्याचा पिरियडिकल रिव्ह्यू घ्यायचो. कुणाला Y सिक्युरिटी आहे, कुणाला Y+ आहे, कुणाला Z आहे, कुणाला Z+ आहे, आणि आपण त्याचा रिव्ह्यू घ्यायचो. आणि थ्रेट जर जास्त असेल तर सुरक्षा वाढवायचो, थ्रेट कमी असेल ते सुरक्षा विड्रॉ करायचो. NSG ची केंद्र सरकारनं सुरक्षा दिली, आता केंद्रातल्या यंत्रणांकडे काहीतरी इनपुट असेल. आणि पवारसाहेबांची सुरक्षा ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं जशी महत्वाची आहे तशी देशाच्या दृष्टीनं सुद्धा महत्वाची आहे. त्यामुळे त्यांची या सुरक्षेची काळजी केंद्राला असल्यामुळंच काळजीपोटी घेतलेला हा निर्णय आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.